आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कारतगा येथे विकासरत्न प्राथमिक कृषीपतीन सहकारी संघाची वार्षिक सभा खेळीमेळीत पडली पार, सगळे विषय मंजूर. कारतगा येथे विकासरत्न प्राथमिक कृषीपतीन सहकारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली. सभासदांनी टाळ्यांच्या गजरात सगळे विषय मंजूर केले. चेअरमन राजू खिचडे यांनी यावेळी संस्थेच्या प्रगतीचा आलेख सभासदांच्या समोर ठेवला. अध्यक्षस्थानी बोरगाव जिल्हा पंचायत समितीचे माजी सदस्य अण्णासाहेब हावले हे होते. सुभाष ठिकाणी, नगरसेवक विलास गाडीवड्डर, प्रकाश गुळगुळे, बंडा खोत, राजू खोत, शिवबाई गावडे, दीपक अलंकार, सुभाष ठकाने, विपुल धरणगुत्ते, धनपाल सदलगे, संजय गावडे, विजय कचरे, शीतल वनवाडे, सचिन जाधव, महावीर वनवाडे, उत्तम मुरकुंडे, महादेवी खोत, सोमराया गावडे, दीपक नायकवडे, निजगुणी तिगड, राजू कुराडे आदी यावेळी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कारतगावहून तानाजी बिरनाळे. ಈ ಕಾರ್ಗಾ ಗ್ರಾಮದಿಂದ ಎರಡು ಸಲ ಎಪಿಎಂಸಿಗೆ ಒಂದು ಸಲ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ಗೆ ನೀವು ಆರ್ಶ್ ಕಳಿಸಿದ್ರಿ ನನಗೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಕೂಡ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಸ್ಥಾನಮಾನ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಕಾರ್ಗಾ ಗ್ರಾಮ ಕೂಡ ಇದರಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಶಕ್ತಿ ಐತಿ. ಅದಕ್ಕೆ ನನ್ನ ಜವಾಬ್ದಾರಿ ಅಷ್ಟೇ ಐತಿ. ಕಾರ್ಗಾ ಒಂದು ಋಣ ಐತಿ ನನ್ನ ಮೇಲೆ, ಆ ಋಣ ತೀರಿಸ್ಬೇಕಾದ್ರೆ ನನ್ನ ಜವಾಬ್ದಾರಿ ಏಳು ವರ್ಷದ ವೇಳೆ ರಾಜು ಕಿಜಡೆ ಅವರು ನಮ್ಮ ಕಡೆ ಬಂದಾಗ ನಾ ಏನಂತ ದೊಡ್ಡ ಕಂಪೇರ್ ಮಾಡಿಲ್ಲ, ಅವ್ರು ಬರೀ ರಸ್ತೆ ತೋರಿಸ್ಬಿಟ್ಟು ಹಿಂಗೇತ್ ನೋಡಪ್ಪ ಹೋಗಿ ಇಕಡೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಅದು ಮಂಜೂರಾಗ್ತೈತಿ. ನಿಮ್ಮ ಕಾರ್ಗಾ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಆದರೆ ಬಹಳ ರೈತರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತದೆ ಅಂತೇಳಿ ನಾವು ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡಿದ ಅಷ್ಟೇ ನನ್ನ ಕೆಲಸ ಹೊರತಾಗಿ ಇದನ್ನು ನಾನೇನು ಹೆಗಲ ಮೇಲೆ ಹೊತ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ನಾನು ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಆದರೆ ಅವರ ಆಣಿ ತೀನ್ ವರ್ಷಮಧ್ಯೆ ಜೆ ಕರ್ಜ ಮಾಫ ಝಾಲಾ ಹೆ ಶೇತಕರ್ಯಾಂಚ್ಯಾ ಭಲ್ಯಾಸಾಠಿ. ಕಾರಣ ಹಿ ಸಂಸ್ಥಾ ಆಮ್ಹೀ ಶೇತಕರ್ಯಾಂಚ್ಯಾ ಭಲ್ಯಾಸಾಠಿಸ್ ಕಾಢಲೇಲಾ ಆಹೆ, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काढलेला आहे. कारण 17 वर्षाच्या पाठीमागे गेलो तर गावामध्ये एक संस्थेची आवश्यकता होती, पीकेपीएस. म्हणून अण्णांच्या मार्गदर्शनाखाली, अण्णांच्या सहकार्यानं आम्ही कशा पद्धतीने काढले संस्था तुम्हाला माहिती आहे. त्यांच्या सहकार्यानं आम्ही संस्था काढून आज जवळजवळ 550 म्हणजे नवीन जे प्रवाह पाहण झाले ते सर्व मेंबर जर बघितलं तर 550